आज बनवूया मोड आलेल्या मटकीची मस्त चमचमीत झनझणीत आणि रस्सेदार उसळ त्यास त्यास सुक्या भाज्या खाऊन कंटाळा येतो असं काहीतरी मिळालं की ज्याने तोंडाला सुद्धा चवेल आणि दोन पोळ्याऐवजी चार पोळ्या सहज खाल्ल्या जातील बनवायला सुद्धा अगदी सोपी अशी ही मोड आलेल्या मटकीची उसळ बनवण्यासाठी साधारणतः पाव भरून मटकी ला मी इथे अंकुरित करून घेतलेली आहे मटकीला लांब सडक मोड कसे आणायचे त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे नक्की तुम्ही चेकआउट करू शकता बघू शकता छान लांब सडक इथे मटकीला मोड आलेले आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ याला धुवून घेतलेला आहे इथे मी थोडस जास्त तेलाचाच वापर यासाठी करणार आहे तर साधारणतः अर्धी वाटी भरून मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु छान तर्री येण्यासाठी आणि चमचमीत होण्यासाठी थोडासा जास्तच तेलाचा वापर या ठिकाणी केला तर मोड आलेल्या मटकीची उसळ अगदी चविष्ट आणि मस्त म्हणून तयार होईल तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा या ठिकाणी थोडासा बारीक चिरूनच घालायचा आहे जेणेकरून ग्रेव्हीमध्ये खाताना मोठे मोठे कांद्याचे काप लागणार नाही यासाठी तुम्ही चॉपरचासुद्धा वापर करू शकता एक मोठी हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घातलेली आहे छान स्वाद येण्यासाठी कडीपत्ता या मोड आलेल्या मटकीच्या उसळमध्ये नक्की घाला त्याच्यामुळे स्वाद जो आहे अगदी दुपटीने वाढेल मीडियम फ्लेमवरच हा कांदा परतत असताना थोडासा सॉफ्ट होत आला की या फोडणीमध्ये आता एक चमचा भरून आलं लसूण आणि जिरेची पेस्ट घातलेली आहे ही पेस्टसुद्धा या कांद्याबरोबर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया याच्यामधला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे यानंतर एक मोठा पिकलेला बारीक बारीक चिरलेला टोमॅटो फोडणीमध्ये घालूया आणि सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये या टोमॅटोला परतून घेऊया टोमॅटोमुळे या उसळला ग्रेव्ही खूप मस्त येते आणि एकसारखा टोमॅटो फोडणीमध्ये शिजला की त्याचा आंबट सरपणा या ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि खाण्यास चविष्ट अशी ही ग्रेव्ही बनवून तयार होते आता गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू लोच्या दरम्यान करून झाकणी झाकून या टोमॅटोला छान सॉफ्ट होऊ देऊया बघू शकता तेलामध्ये टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे ती चमचमीत उसळ बनवण्यासाठी कोणतंही जास्तीचं वाटण करायचं आणि खूप मसाल्याची सुद्धा इथे गरज पडत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि चविष्टही चमचमीत उसळ बनवून तयार होते आता फोडणीमध्ये चवीनुसार पाव चमचा हळद एक चमचा भरून लाल तिखट अर्धा चमचा भाजलेल्या धनेची पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार पाऊन चमचा मी मीठ घातलेला आहे सगळं साहित्य फोडणीमध्ये छान तेलामध्ये एक मिनिटापर्यंत शिजू देऊया अगदी घरी छोट्या मोठ्या पार्टीलासुद्धा ही मोठ्या प्रमाणावर उसळ बनवून याच पद्धतीने तयार करू शकता फोडणीमध्ये थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित ग्रेव्ही एकसारखी व्हावी त्याच्यासाठी आपण या ग्रेवीला अगदी दोन मिनटापर्यंत शिजू देणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घालूया मिसळपाव बनवण्यासाठीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने झटपट ही मोड आलेल्या मटकीची रस्सेदार उसळ बनवून तयार करू शकता ऑलरेडी मी मिसळपावची रेसिपी पोस्ट केलेली आहे तेसुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा आता अगदी एक मिनटापर्यंत या फोडणीला वाफवून घेऊया एकसारखी व्यवस्थित फोडणी शिजली की, की ग्रेव्हीसुद्धा छान येते आणि रस्सेदार आणि भाजीला तवंगसुद्धा खूप मस्त येतो आता या स्टेजला आपण मोड आलेली मटकी याच्यामध्ये घालूया मटकीला अगोदर वाफवून घ्यायची वगैरे अजिबात गरज नाही अगदी झटपट ही रस्सेदार उसळ शिजून तयार होते व्यवस्थित फोडणीमध्ये मटकी मिक्स करून घेऊया याचप्रमाणे तुम्ही मोड आलेल्या मुगाची सुद्धा किंवा मोड आलेल्या बरबटीची सुद्धा उसळ बनवून तयार करू शकता पहिल्यांदाच सगळं पाणी न घालता अगदी थोडंसं पाणी घालून दोन मिनटापर्यंत झाकणी झाकून मिडियम फ्लेमवर पहिल्यांदा उसळ छान वाफवून घेऊया अगदी पहिल्यांदाच जर आपण सगळं पाणी घालून घेतलं तर मसाला आतपर्यंत मटकीच्या मुरणार नाही त्याच्यामुळे अगदी थोड्याशा पाण्यामध्ये दोन मिनटापर्यंत वाफवल्यानंतर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालून याला रस्सा करू शकता तर साधारणतः अर्धा ग्लास भरून मी ते पाणी घातलेलं आहे आणि आता फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत झाकणी झाकून आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपली चमचमीत आणि मस्त झणझणीत मटकीची उसळ बनून तयार होईल बस कडेने सुटेल एवढाच रस्सा आपल्याला या उसळला करून घ्यायचा आहे फार जास्त जर आपण याला रस्सा करायला गेलो तर मटकीची जी ही उसळ आहे थोडीशी पानचट वाटेल खायला चविष्ट वाटणार नाही त्याच्यामुळे हलका फुलकाच रस्सा आपल्याला इथे ठेवायचा आहे छान भरपूर कोथिंबीर घालून मस्त गरमागरम वरून बारीक चिरलेला कांदा लिंबू पिळून जरी खाल्लं तरी चविष्ट आणि जबरदस्त ही मोड आलेल्या मटकीची चमचमीत झणझणीत उसळ लागते रेसिपी आवडली असल्यास मैत्रिणींनो एक लाईक जरूर करा टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत